एका सर्वसामान्य कुटुंबातील मोरेश्वर साखरे याची आपल्या उच्च ध्येय शक्ती आणि जिद्द आत्मविश्वासाच्या जोरावर अपार मेहनतीतून MPSC मधून प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी निवड झाली आहे. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट, सभापती बन्सीभाऊ आठरे, उपसभापती विष्णुपंत सातपुते, पंचायत समितीचे सदस्य गोकुळ दौंड, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाथर्डी येथील सर्वसामान्य कुटुंबातील मोरेश्वर साखरे यांची प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मोरेश्वर साखरे यांची आपल्या उच्च ध्येय शक्ती, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अपार मेहनतीतून MPSC मधून प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट, सभापती बन्सीभाऊ आठरे, उपसभापती विष्णुपंत सातपुते, पंचायत समितीचे सदस्य गोकुळ दौंड, मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष जिरसाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. मोरेश्वर साखरे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी होण्याचा तालुक्यातून दुसरा मान पटकावला आहे. त्याचबरोबर मनसेच्या पदाधिकारी निवडीमध्ये तालुका अध्यक्षपदी संतोष जिरेसाळ यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचाही उपस्थित मान्यवरांनी सत्कार करून जिरेसाळ यांच्या चांगल्या कामाचं कौतुक केलंय. मोरेश्वर साखरे हे प्रादेशिक परिवहन अधिकारी पदापर्यंत पोहोचल्याने ही पाथर्डीकरांसाठी भूषणावह बाब आहे आणि नवउमेद तरुणांसाठी हा एक आदर्शाचा परिपाठ आहे. त्यामुळे आपण हा आवर्जून सत्कार केलाय. पुढील काळात त्यांनी आपल्या चांगल्या प्रकारे काम करून पाथर्डीचा नावलौकिक सर्वदूर पोहोचावा असं कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट यांनी सांगितलंय. आज या ठिकाणी एक आमचं पाथर्डीचं भूषण म्हणून या ठिकाणी त्यांचा मार्केटच्या वतीनं सत्कार केलेला आहे. तसेच आमचे दुसरे सहकारी बंधू संतोष भोजीरे साळ, किरण हेही या ठिकाणी त्यांच्या सत्कारासाठी आवर्जून उपस्थित राहिले. या ठिकाणी आपल्या पाथर्डीमधून सर्वसामान्य साखरे सर्वसामान्य कुटुंबातून त्यांनी खूप मेहनत घेऊन ही पदवी धारण केलेली आहे. त्यांनी जी मेहनत केली आणि ही जी पदवी मिळवली ही फक्त साखरे कुटुंबियांसाठी नसून आमच्या अख्ख्या पाथर्डीचं भूषण आहे याचा आम्हाला गर्व आहे. आणि हा गर्व घेऊन आम्ही त्यांचा सत्कार आयोजित केला होता आणि पुढील भविष्यात त्यांना मी शुभेच्छा देतो. पाथर्डी सारख्या दुर्गम भागातून RTO पदापर्यंत मजल मारणे ही बाब म्हणजे एकीकडे मराठीतून शिक्षण घेतलेले तरुण पुढे जाऊ शकत नाही तर इंग्रजीचा स्तोम वाढत असताना इंग्रजी संस्कृतीला ही एक दिलेली चपराक आहे. ग्रामीण भागातील तरुण कुठल्याही बाबतीत कमी नाही. नवयुवा तरुणांनी इतरत्र लक्ष न घालता मोरेश्वर साखरे यांचा तरुणांनी आदर्श घ्यावा असं मनसेचे संतोष जिरेसाळ यांनी सांगितलंय. खरोखरच तालुक्याला भूषण असं एक काम त्यांच्या हातून घडलंय. ग्रामीण भागातले तरुण किंवा मराठी भाषेतून मराठी शिक्षण घेतलेले तरुण हे पुढे जाऊ शकत नाही. इंग्रजीचं स्तूप मारला असताना आज हे खऱ्या अर्थानं मराठीत शिक्षण घेतलेला एक युवक एवढ्या मोठ्यावर पदावर पोहोचू शकतो ही खरं तर एक ह्या इंग्रजी संस्कृतीला दिलेली एक मोठी चपराक असं मी मानतो. आमच्या ग्रामीण भागातला तरुण मराठी भाषेत शिकलेला तरुण कुठल्याही बाबतीत कमी नाही हे आज मोरेश्वर यांनी त्यांच्या या नियुक्तीमधून एक प्रकारचं सिद्ध करून दाखवलंय. मी या ठिकाणी युवकांना या ठिकाणी आवाहन करतो की जास्तीत जास्त युवकांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं भवितव्य उज्ज्वल करा आणि मराठी मुलगा मराठी तरुण कुठेही कमी नाही हे सर्वांना दाखवून द्यावं. पुनश्च मी या नियुक्तीबद्दल त्यांचे या ठिकाणी धन्यवाद आभार मानतो. तर प्रशासनात काम करत असताना भ्रष्टाचार मुक्त प्रशासन करून जनतेची सेवा करून पाथर्डीचं नाव उज्ज्वल करणार असल्याचं मत नुकतीच RTO पदी निवड झालेले मोरेश्वर साखरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केलंय. कार्यक्रमाप्रसंगी दादांनी जे आजचे भव्य समारंभाचं आयोजन केलं होतं त्याबद्दल मी दादांची शतशः आभारी आहे. आणि त्यांनी जी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली यानिमित्त फुंदे टाकळीचे माजी सरपंच कुमार फुंदे, सीताराम शिंदे, माजी उपनगराध्यक्ष शिवाजी साखरे, अजिनाथ कुरुन, मानू वाखरे यांसह अनेकांची उपस्थिती यावेळी होती. प्रतिनिधी सचिन दिनकर, ब्युरो रिपोर्ट, पाथर्डी.